जनवाड़ी हर्ष यूथ फाउंडेशन कन्नड़ व मराठी शाळेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। जनवाड़ येथे कन्नड़ व मराठी शाळा आवारात 40 अशोकाची झाडे लावण्यात आली। नुकतेच गावात हर्षा फाउंडेशन ने झाडाचे प्रदर्शन आयोजित केले होते। फाउंडेशनच्या वतीने फक्त प्रदर्शन न भरवता कृती करीत 40 झाडे शाळेच्या आवारात लावण्यात आली। शाळेत सध्या फाउंडेशन तर्फे शाळा आणि फाउंडेशन तर्फे आम्ही 40 झाडे अशोकाचे लावलेले आहेत। सध्या जेव्हा आम्ही आलो तेव्हा शाळेने एकही झाड नव्हती, आपण गावभर सगळीकडे झाडे लावली होती, कारण शाळेत काही झाडे लावली नव्हती। आणि आत्ता बघायला गेलं तर सगळ्या शाळेत झाडे लावलेली आहेत, म्हणजे जिथं ग्राउंड असेल तिथं ह्या शाळेत अशी झाडं दिसली म्हणून आम्ही ठरवलं की शाळेत आपण झाडं लावूया। मग आमचं फाउंडेशन आणि शाळा असं दोघांनी मिळून आणि एसबीएमच्या अध्यक्ष त्यांना आम्ही भेटलो आणि विचारलं की झाडं आपण लावूयात, त्याच्यात त्यांनी लगेच होकार दिला आणि सगळ्यांनी मिळून आम्ही आत्ता झाडं लावण्याची तयारी पाठवण्यासाठी। आणि पुढं काही थोडी गार्डनचे वगैरे प्लॅनिंग आहे ते बघा, ते थोडा हळूहळू आम्ही ते करणार आहोत। थोडं बघा गार्डन म्हणजे मुलांनी खेळण्यासाठी वगैरे काय नाही, मुलांना लहान मुलांना खेळण्यासाठी पण अंगणवाडीसाठी थोडं गार्डन असेल, फळभाज्यांचं असेल थोडं आणि बाकी मग औषधी वनस्पती असे काही प्लॅनिंग आहेत ते आम्ही थोड्या थोड्या यांना करू। अशा फाउंडेशनच्या वतीने तसं गावाच्या नागरिकांच्या वतीने शाळेत झाडे लावण्यात आलेले आहेत, त्यांचे मी धन्यवाद म्हणून ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಪರಿಸರದ ಬಗ್ಗೆ ಅರಿವು ಮೂಡಲಿಕ್ಕೆ ಗಿಡಗಳನ್ನು ಊರಿನ ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖರು ಇಲ್ಲಿ ಗಿಡಗಳನ್ನು ತಂದು ನೆಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ನಾನು ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ನಾನು ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ। ಇದರ ಮುಂಚೆ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಗಿಡಗಳನ್ನು ಹಚ್ಚಲಿಲ್ಲ, ಈಗ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಹರ್ಷ ಸಂಸ್ಥೆಯವರು ಬಂದು 40 ಗಿಡಗಳನ್ನು ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳು। यावेळी शाळेची सर्व मुले मुली, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व एसडीएमसी अध्यक्ष व हर्षा फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। नाही नंतर ಟೈಮ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ